सावंत मैडम आहेत, शिवसेनेच्या नेत्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात, काय मॅडम सांगा हा जो प्रथम करण्याचा संदर्भात? खरं सांगायचं तर साहेब, लखीमपूर सारखी जी घटना घडली ती अक्षरशः अंगावर काटा आणणारी आणि हिंसेची परिसीमा गाठणारी घटना आहे. आणि अशी घटना घडत असताना 130 किलोमीटर अंतरावर असणारे लखनौमध्ये असणारे आपले पंतप्रधान तिथून त्या घटनेच्या स्थळी जात नाही. तिथे त्या शेतकऱ्यांची, ज्या शेतकऱ्यांवर गाडी चालवली त्यांच्यावर त्यांच्यासाठी विचारपूस करत नाही. मी म्हणते तुमचं शेतकऱ्यांशी वाकड आहे, कारण तुमच्या घरातलं धान्य कदाचित अदानीच्या पॅकेटमधनं येत असेल, पण तो अदानी जिथून ते आणतो ना तो पिकवणारा शेतकरी असतो. त्या शेतकऱ्याबद्दल पंतप्रधानांनी कधी आत्मीयता दाखवली नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे त्या घटनेमध्ये मेलेले 3 माणसं हे तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते होते, त्यांच्याबद्दलसुद्धा संवेदना दाखवायला यांची माणसं कोणी गेली नाही. मी व्यापाऱ्यांना आम्ही ह्या आजच्या निमित्ताने हे आवाहन करतो आहे की आज व्यापारी जो व्यवसाय करतात त्या व्यापाऱ्यांची शृंखला ही शेतकऱ्यांच्या मार्फत सुरू होते, कारण शेतकरी पिकवतो तेव्हा व्यापारी विकतो. आज व्यापारी आपला व्यापार करून जो GST शासनाला देत आहे, ज्या GST माध्यमातून आपण राज्याचा विकास करतो, तो GST आज आमच्या राज्याला केंद्र सरकार देत नाही आहे. सगळा GST केंद्रानं अडकून ठेवलेला आहे, त्यामुळे विकासाची शृंखला कुठेतरी थांबलेली आहे. आणि या माध्यमातून सांगायला गेलं तर हे जे काय चाललेलं आहे, मोठा भाई आणि म्हणजे आपले केंद्राचे गृहमंत्री आणि त्यांचे राज्यमंत्री यांची जी काही काय माज चढला आहे सत्तेचा, त्या सत्तेचा माज कुठेतरी उतरवण्यासाठी खरं तर हे आपण आंदोलन सगळे मिळून करतो आहे. आपण नीट बघितलं असेल की ज्या नेत्यांनी संवेदना व्यक्त करा